राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होतो आहे म्हणून व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला असं दिसतं आहे. मी त्याच्यावर काल पुण्यामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. एक पहिलं म्हणजे आपण ज्या सार्वजनिक जीवनात असतो त्यावेळेला अनेक बाबतीमध्ये मतभेद होतात. आम्हाला जे आमदार आहेत त्यांना विशेष अधिकार असतात, परंतु ते गुन्हेगारी कायद्यामधून विशेष अधिकार नसतात. त्याच्यामुळे आंदोलन किंवा हे केलं आपण तर त्याचे जे कलमं असतील तर ती लागतातच, ही वस्तुस्थिती आहे. राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होतो आहे म्हणून व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला असं दिसतं आहे. तर माझं त्यांना आवाहन राहील की त्यांनी उलट, आपण विधिमंडळात आहोत, आपण भूमिका मांडू शकतो, बाजू मांडू शकतो, स्वतःचं म्हणणं त्यांनी मांडावं. आणि ते मांडत असताना आमची अर्थातच अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री आणखीन उपमुख्यमंत्र्यांकडून की त्यांनी अशा प्रकरणांमध्ये काय वस्तुस्थिती आहे बघून त्यानुसार त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन प्रत्येक गोष्ट जी आहे ती हाताळणं हे योग्य नाही आहे. त्याच्यामधून चुकीचे प्रघात समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये पडू शकतात, ही वास्तविकता आहे. आता फडणवीसाठी शिवसेनेने युती तोडली आणि 117-18 जागा लढणारे भाजपला 288 जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घ्यावा लागला आता थोड्यापूर्वी. मी मगाशीच तुम्हाला एकदा स्पष्ट केलेलं आहे की आज मी ज्या जबाबदारीतून आज इथे या ठिकाणी बैठकीला आलेले आहे अशा वेळेला राजकीय भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही आहे, त्यामुळे तुम्ही गैरसमज करू नका. आमचे अन्य प्रवक्ते याच्यावरती बोलतील. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनवाई होत आहे दिल्ली हायकोर्टामध्ये. ते नागपूरमध्ये असताना चांगली बातमी येईल अशी माझी आशा आहे. टेकडी गणेशाला मी तसं प्रार्थना केलेली आहे. आव्हाडांवरती ज्या प्रसंगातून तो गुन्हा दाखल झाला, राजकीय नेत्यांना अनेकदा गर्दीच्या ठिकाणी अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, अशा प्रसंगांना गुन्हे दाखल होऊ लागले तर हे खूप वेगळ्या दिशेने जाईल सगळं. आणि हे हेतुपुरस्सरपणे केलेलं असं वाटतंय का? आता कसं आहे की ती जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये नेहमीच त्या महिलेला काय त्याच्यामध्ये जाणवलं हे तपासून बघितलं जातं. दुसरं तपासून बघितल्यानंतर जर का त्यात तथ्य नाही असं दिसलं समजा तर तो गुन्हा दप्तरी दाखल करण्याचा म्हणजे त्याची ती बी समरी करण्याचाही अधिकार पोलिसांना आहे. तर पोलिसांनी हे तपासून बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कॅमेऱ्यावर काय दिसतं आहे, कुठल्या अँगलमधून काय होतं आहे, या हेतूवरून सगळा समाजच ठरवायला लागला की तो विनयभंग झाला की नाही तर ते बरोबर होणार नाही. परंतु जयंत पाटील, अजित पवार यांनी त्याच्यात ते व्हिडिओ पाहिले, त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांना बाजूला सारलं. मुळामध्ये मला असं वाटतं की गर्दीमध्ये काही वेळेला महिला एका पुरुष होता, जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या असं म्हणून पटकन माणूस निघायचा प्रयत्न करतो. मी जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत की माझा विनयभंगाचा हेतू नव्हता, तर तपास यंत्रणांनी अशा ह्याच्यात अधिक संवेदनशील पद्धतीने आणि अधिक निरपेक्ष काम केलं पाहिजे असं मला वाटतं.